शेट आज जो तुमच्याकडे बैल त्याचं नाव सांगा ना मला. त्याचं नाव आहे गणा. किती वर्ष बैल तुमच्याकडे? 3 वर्ष झाले, चौथा वर्ष आहे. तुम्ही घेतला तेव्हा किती वयाचा होता? तेव्हा 2 दात होता, 17-18 महिन्याचा असेल. तेव्हा कुणाकडनं घेतलेला तुम्ही? गावातूनच घेतलेला. तरी पण एक नाव घेण्यासारखं. संदेश पाटील म्हणून आहे, त्याच्याकडनं घेतलं. कोणत्या जातीमध्ये मोडतो? खिल्लार, धनगरी खिल्लार. याची शरीर वैशिष्ट्य बघायला गेलं तर काय सांगाल तुम्ही? शरीर वैशिष्ट्य काय आहे? बैलाची बांधी कशी आहे? बांधी बिंदी एकदम व्यवस्थित आहे, सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहे बैल. तुम्ही घेताना काय पारख कुणी केली याची? काय नाही, आमच्या बाबांनी केलेली पारख. अड्ड्यात कुणाच्या नावाने गाडी पळते? अड्ड्यात अल्पेश पाटील म्हणून गाडी पळते. तुमच्या गाडीचं परफेक्ट नियोजन कोण करतो? परफेक्ट नियोजन सगळीच करतात आमची मुलं, म्हणजे एकमेकाला विचारल्याशिवाय आम्ही नियोजन करतच नाही. तरी पण एक खंबीर साथ असलेल्या ग्रुपचा पाठिंबा सांगायचा झाला तर कुणाचं नाव घेतलं होतं? उमेश आराट पोई. अजून ना याचा शर्तीच्या अगोदर पूर्व नियोजन कोण करतो? शर्तीच्या अगोदर पूर्व नियोजन मीच करतो. आणि कशा प्रकारे पूर्व नियोजन केला जातो? म्हणजे तुम्ही पहिले बघत असाल ना कुणाचा बैल कसा बोलतो, आपल्या बैल कुणाच्या पैरामध्ये जास्त बोलतो. हा म्हणजे जास्त बोलतो. शर्यत जमवायचे असेल तर सगळा म्हणजे विचारपूस करूनच जमवली जाते. तुमचे याचा कुणाकुणासोबत पैरे झालेले? पैरे झालेले आहेत, तसे भरपूर झालेले आहे. आम्ही मोठ्या गाड्या केलेल्या आहे गेल्या वर्षी भरपूर. आज तुमचा पैरा कुणासोबत होता? आज बदलापूरचा शाहीन म्हणून शिरगावचा. आज कोणत्या साईडने तुमची गाडी पळाली? उजव्या मार्गात. अजून हा कोणत्या खांदी खांदी पळतो? दोन्ही खांदी आतून पळतो. आतून पळतो. तुम्हाला ना याची शरीर बांधा असा एकदम लांबट बैल आणि एक चांगला बांध्याचा बैल भेटला, त्यामुळे बैलाचा पल कसा आहे? स्टार्टिंग पासून उडीपासून पल कसा आहे? उडीपासून जशी गाडी समोरची पळते तशी हा गाडी पळते याची. नाही, गाडीला गाडी बघून पळतो. हा पण एक पल सांगा झाला तर तल कसा आहे याचा? तल पण एकदम फास्ट आहे, गाडा बांधूनच पळवला जातो हा बैल. आता तुम्ही एक गाडी पळताना अनुभव घेत असाल, एक नर मादी गाडी पळली पाहिजे, त्याच्यामध्ये नर मादी गाडी कशी पळते? नर मादी गाडी म्हणजे खालनं एक घेतो आणि पुढे एक 300 पावला पुढचा एक बैल घेतो, तर तसा काय अनुभव सांगताय तो? तसा काय नाही, याला म्हणजे जर खालनं बैल फास्ट असला अर्ध्या मैदानापर्यंत जर याला बैल पुढला तर पुढचा सगळा समजून जातो, म्हणजे काठीपासून तो बैल पुढपर्यंत खेचून येतो. हा याला कशी पाठी लागते जास्त करून? कशी पण पाठी लागते याला, कंची पण चालते. म्हणजे चढ पाठी, उतार पाठी, आम्ही कोणते पण पाठी लागतो. आम्हाला काय असा कमी जास्त अनुभव आलाच नाही कधी. आजपर्यंत तुम्ही हा बैल कोणत्या कोणत्या पाठीमध्ये बोलवलेला आहे? मुंबईच्या सगळ्या पाठ्यांमध्ये बैल बोलवले आम्ही. इथून एकविराला पण नेऊन बैल बोलवलेला आहे, एकविरा लोणावला. सेकंडच्या नाही, बिंदोरच आम्ही, बिंदोरच करतो. याला मैदानाला पण बैल नाही बोलवत. साताऱ्याला पण घेऊन येते? हा साताऱ्याला पण घेऊन जातो, पण बिंदोरा जमली तरच. आपल्याकडे जे मुंबईचा बिंदोरचा वैशिष्ट्य तो कसा काय आहे सांगा ना, कशा प्रकारे मुंबईमध्ये बिंदोड केली जाते? मुंबईमध्ये कशा प्रकारे म्हणजे जी पहिलीची परंपरा आहे तीच चालू आहे सध्या, म्हणजे पारंपरिक पद्धतीने बाजूला गाडी आणि आपली गाडी आणि 7 गाड्यांच्यामध्ये 7 गाड्या सुटतात. सेमी गट तसा नाही इथं मुंबईला, तिकडे साताऱ्यात. हा मुंबईला फक्त 2 गाड्या सुटतात. मुंबईमध्ये बिंदोडचं एक वैशिष्ट्य आहे का 2 गाड्या पळाल्यामुळे सगळ्यांना आनंद खूप होतो. हा सगळ्यांचा विजय असतो. सगळ्यांचा विजय म्हणजे दोन्हीपैकी एक जण जिंकतो एक जण हरतो. हा तर 7 गाड्यांमध्ये 7 गाड्यांमध्ये एकच जण जिंकतो. 2-3 म्हणजे 7 जण फायनलचा तरी गुलाल मिळतो, पण त्यामध्ये मजा नाही. 1000 गाड्यांमध्ये 10 गाड्यांना फक्त. पण मुंबईमध्ये आनंद हा सगळ्यात जास्त आहे. एक आपल्या मुंबईमध्येच एक असं आहे बैलगाडा क्षेत्र, त्याच्यामध्ये आपल्या अशी लोक पण आहेत ज्यांना खूप आनंद करायला भेटतो, जे इतर क्षेत्रामध्ये करायला भेटतो, पण बैलगाड्यामध्ये खूप आनंद आहे. अजून विचारत आला ना तर याचा घरी व्यायाम काय असतो? घरी व्यायाम म्हणजे पहिली गोष्ट आम्ही ह्या बैलाला फेरा मारीतच नाही कधीच नाही. म्हणजे आता 3 महिने घरी बसून होता ना, तरी आम्ही फेरा नाही मारल्याला, डायरेक्ट शर्यत केली. म्हणजे घरी व्यायाम म्हणजे पोरं जाताना घेऊन 5-5 किलोमीटर चालवायला घेऊन जातात. पवनी वगैरे काय? पवनी म्हणजे आपल्याला 2 पवने कंपल्सरी. आता उद्या पण पवणार आम्ही याला, आज पळवलं तरी उद्या पवणार. तरी पण तुम्ही एक हप्त्यातून किती दिवस आराम द्यायला बघता बैलाला? तसं काही नाही, धावणीला बांधला उड्या मारायला लागला तर आम्ही 2 दिवस पळवतो बैल. पण एक तुम्ही म्हणले 4 महिने बैल बांधून होता, तर हा मारायला वगैरे यायचा घरी कसा आपला बैल बांधून असला तर
मारायला बघतो त्याला पळायला मिळतात असा काय प्रसंग नाही असा काय नाही एकदम शांत बैल आहे हा बैल कुणाच्या हातावर बसलेला जास्त म्हणजे कोणत्या गोष्टी म्हणजे मारत नाही कुणाला काय नाही करत मीच असतो बैलाजवळ कंपल्सरी घरी सर्व काय तुम्हीच करता बैलाचा तर घरी याचा जेवणाचा टाइम वगैरे कसा आहे सकाळपासून काय रुटीन असतं याला सकाळी 4 वाजल्यापासून याला खाणंपिणं म्हणजे आम्ही दाणा 4 वाजता देतो याला सकाळी आणि दाणा दिल्याच्या नंतर याला जो खायला टाकतो ना आम्ही तो फक्त 7:30 वाजेपर्यंत 7:30 वाजल्याच्या नंतर याला काहीच नाही डायरेक्ट संध्याकाळी 4 ला या नादामध्ये तुम्हाला घरच्यांचा प्रतिसाद कसा आहे हाय म्हणजे पहिलेपासून म्हणजे घरच्यांचाच होता शो घेऊ आता आम्ही पोरं करतो म्हणजे ही परंपरा कुणापासून किती वर्षापासून चालू आहे ना कुणापासून चालू आहे पंजोबांपासून ही परंपरा चालू आहे आमची फक्त मध्ये थोडा गॅप घेतलेला त्याच्यानंतर आम्ही पोरांनी चालू केला या अगोदर तुमचे अजून कोणते 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 बैल झाले जुनी जुनी बैल भरपूर झाले आता काय बलमा आहे बच्चा बैल होता आमचा एक सगळ्यात जुना बैल बच्चा ना होता त्याचा तो पण चांगला पळायचा ते काय बंदीच्या अभावी थोडा फरक पडला अजून विचार झाला ना तर याचा असं म्हणजे अशी तुमची आवडती फाटी वगैरे कोणती आहे का नाही तसा काही नाही कुठल्या फाटी आमच्या आवडत्या जण सगळ्या फाट्या अजून ना याचे वैशिष्ट्य तुम्हाला एक आठवणीतली म्हणून कोणती एक शरद सांगता येते याच्या आठवणीतली म्हणजे कासगावला शर्यत झालेली आमची सोनारवाड्याचे छोट्या सोन्याची ती गाडी आम्ही 1.5 छकड्यान मारलेली तुम्हाला कोणता छकडा वापरायला जास्त आवडतो दोन्ही पण चालतं कसा पण नाशिक आवडतो का सातारा आवडतो जास्त आता छकड्याचा माणसाची गोष्ट नाही ती आवडीची बैल जो जे छकड्यावर जास्ती पळतो तो छकडा लोक घेतात पण याचा तसा काय नाही कोणत्या पण छकड्याला चांगलाच पळतो असा आहे तुमचा ड्रायव्हर वगैरे काय ठरलेलं आहे का ड्रायव्हर वगैरे फिक्स नाही आमचा ड्रायव्हर पैरोवाला जो ड्रायव्हर बसेल तो बसवतो आम्ही याचा काहीच तसा नाही हा स्वभावाला कसा आहे एकदम शांत अजून विचार झाला ना तर असं तुम्हाला तुम्ही बोलले असा का हा कोणत्या पण छकड्यावर अंदाज आला असेल ना तुम्हाला कोणत्या छकड्यावर थोडी पण गाडी थोडी पण जास्त हे होत असेल त्याला म्हणजे छकडा कोणता पण असो साईडला गाडी जशी असेल तसा तो पळतो हा गाडी बघून पळतो त्याला छकड्याचा काहीच नाही आता याचा नियोजन आजचा कसा ठरला आणि आजची शरद आजचं नियोजन म्हणजे ते शाईन मध्ये होता बैल शाईन वाल्यांनी गाडी त्यांची दोनदाच सांगून जमवलेली आम्हाला 50 जणांनी सांगितलं गाडी नाही भेटणार शाईनला गाडीच नाही भेट आम्ही ती मारली गाडी आज आज जो विजय झाला त्याबद्दल सांगा ना मला कसा वाटतो तुम्हाला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विजय झाले चांगलाच वाटत असेल ना आनंद आहे आम्हाला अजून विचार झाला ना तर आज मुसाडनेचा जो अड्डा हे झालाय मारलाय त्याच्याबद्दल तुमचा काय अनुभव कसा अड्डा झाला मस्त अड्डा झाला आज नियोजन चांगलं आहे तुम्हाला आज एवढी अपेक्षा होती का म्हणजे अड्डा मोठा होणार होती अपेक्षा आम्हाला आम्ही त्यांना कॉल करूनच आलेलो आम्ही भिवंडीवरून आलो आता ज्या प्रकारे ना तुम्ही सांभाळ केला एवढा वर्ष तर आता किती दाती बैल आहे 7 दात आहे अजून याचा नियोजन चांगला कसा करता येईल ते तुम्ही तर 100% बघणार तुमचा अजून काय अनुभव सांगता येईल का तुम्ही किती वयापासून कसा या बैलाचा सर्व काय बघितलं असाल तर त्याचा एक अनुभव सांगा नाही म्हणजे तुम्ही एवढा वर्ष बैल बघता कसा ग्रो होतोय त्याचं सांगा ना मला एक माहिती थोडीफार बैलाची अजून तुमच्या परीने सगळी माहिती सांगा बैलाचं म्हणजे आता त्याचा सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत झालेल्या म्हणजे त्याला काय म्हणजे काय लागतो काय नाही काय त्यानुसारच आम्ही सगळं नियोजन करतो त्याला का असा वैद्यकीय खर्च वगैरे काय झालाय काहीच नाही एकदा पण नाही वैद्यकीय खर्च एकदा पण नाही